ऋतुराज संजय पाटील। वारकरी संप्रदायातील पाटील घराण्याची समाजशीलतेची परंपरा चौथ्या पिढीत सुद्धा तितक्याच सहजतेनं पुढे नेणारा युवक डॉक्टर डी वाय पाटील यांनी संस्था उभ्या करून हजारो कुटुंबांना हातभार लावला। हे काम अधिक व्यापक करत डॉक्टर संजय डी पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी शिक्षण, सहकार, समाजकारण, राजकारण या सर्व क्षेत्रात काम केलं। ऋतुराज यांनी पुढे चौफेर कामातून आपली एक स्वतंत्र ओळख तयार केली। महाविद्यालयीन जीवनापासूनच ट्रॅडिशनल डे सतेज युथ फेस्टच्या माध्यमातून युवा पिढीला त्यांनी व्यासपीठ मिळवून दिलंय। अमेरिकेतील पेनसिल्वेनिया आणि लिहाय या विद्यापीठांमधून ग्लोबल बिझनेस मॅनेजमेंट या विषयात कोर्स पूर्ण केल्यानंतर कोल्हापूरमध्ये हॉटेल सयाजी या पहिल्या पंचतारांकित हॉटेलची उभारणी केली। हे हॉटेल आज कोल्हापूरच्या पर्यटन वाढीबरोबरच सेवा व्यवसाय आणि उद्योग वाढीसाठी एक कॅटलिस्ट म्हणून काम करतंय। सयाजीच्या माध्यमातून 1000+ अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या शाश्वत रोजगार उपलब्ध झाले आहेत। गेल्या 12 वर्षांपासून ऋतुराज समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत। शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिल निवडणुकांमध्ये सहभाग घेत सर्वसामान्य युवक युवतींना चेअरमन पदाची संधी देत आपल्यातील संघटन कौशल्याची चुणूक त्यांनी दाखवली आहे। कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, गोकुळ दूध संघ, राजाराम कारखाना या निवडणुकांमध्ये त्यांनी आपल्यातील संघटन कौशल्याचा कुबीन वापर केला। ऋतुराज डी वाय पाटील ग्रुपचे ट्रस्टी म्हणून वेगळं व्हिजन घेऊन काम करत आहेत। स्वतः खेळाडू असल्यानं त्यांनी खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी नेहमीच पाठबळ दिलंय। आपल्या कामातून त्यांनी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत। पर्यावरण रक्षणासाठीच्या वृक्षारोपण मोहिमेचे त्यांनी आयोजन केलं आहे। पन्हाळा, ज्योतिबा, राजाराम बंधारा यासह कोल्हापूर शहरात राबवलेल्या स्वच्छता मोहिमांसह क्लीन कोल्हापूर उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे। महापुराच्या काळात त्यांनी दिवस रात्र झपाटून मदत कार्य केलं। डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य शिबिरांचं आयोजन, पूरग्रस्तांना मदत वाटप यासह सगळ्या आघाड्यांवर त्यांनी अथकपणे काम केलं। डी वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून पूरबाधित वरिवडे गाव पुन्हा उमेदीनं उभं करण्यात ऋतुराज आघाडीवर होते। फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं अवनी संस्थेतील मुलांना डीवायपी सिटीची सफर घडवत मॅकडोनाल्ड मध्ये त्यांच्या बरोबर प्रेमाचा संवाद साधत मैत्रीचा एक नवा धागा विणला आहे। मराठा आरक्षण आंदोलन, गोकुळ मल्टी स्टेट विरोधातील मोर्चा, कर्ज माफी, वीज दरवाढ यासारख्या आंदोलनात ते अग्रभागी राहिले। लोकांमध्ये थेट जाऊन मिसळणं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं, त्यांना शक्य तितकी मदत करणं या त्यांच्या स्वभावामुळं सगळ्यांशी त्यांचं आपुलकीचं नातं तयार झालं आहे। या उच्च शिक्षित, सुसंस्कृत, आव्हान पेलत नव काही करण्याची धमक असणाऱ्या विनम्र युवकाला जुन्या नव्या पिढीतील सर्वच जण पाठबळ देत आहे। नव कोल्हापूर घडवण्याची क्षमता असणारा एक आश्वासक चेहरा म्हणून लोकांचं प्रेम, पाठबळ आणि आशीर्वाद त्यांना मिळत आहे। श्री पुढारी टाइम्स तर्फे मानाचा मुजरा। आजा आजा जिंदे शाम।